नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। जानकी आणि ऋषिकेज जोडीने दिव्याईच्या मंदिरात येतात आणि दिव्याईला हात जोडून प्रार्थना करतात। जानकी अगदी खुश होऊन दिव्याईला सांगते की आई, अगं तुझ्यामुळे नानांच्या तब्येतीत सुधारणा झाली, तुझ्यामुळे नाना शुद्धीवर आले। मला पूर्णपणे खात्री आहे की लवकरच नाना पूर्णपणे बरे होतील। तुझे हे निर्जली व्रत मी पूर्ण करेल आणि त्या व्रताचं उद्यापन सुद्धा ही मनोभावाने पूर्ण करेल। तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असून दे। तेव्हा जानकी ही दिव्याईला प्रदक्षिणा पूर्ण करत असते तर ऋषिकेश सुद्धा दिव्याईला हात जोडतो आणि मनातल्या मनात तो प्रार्थना करतो, दिव्याई तू जानकीचे हे व्रत पूर्ण कर, तिच्या व्रताचे फळ तिला दे। जानकी सुद्धा ही दिव्याईला मनोभावाने नमस्कार करत त्या प्रदक्षिणा पूर्ण करत असते। त्यानंतर इकडे ऐश्वर्य मात्र जानकी आणि ऋषिकेश हे मंदिरात गेले या संधीचा फायदा घेऊन नानांच्या रूममध्ये यायला निघते। त्यानंतर गुलाबदादांनी ज्या साड्या सर्व जानकीच्या इस्त्री करून आणलेल्या असतात तर ते जानकीच्या रूममध्ये ठेवतात आणि तेथून निघून जातात। तर ऐश्वर्य लगेच जानकीच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन ते बेडवरील त्या साड्या असतात त्यातून ती एक साडी घेते आणि त्या सर्व साड्या ती परत तसंच ठेवते आणि ती साडी घेऊन आपल्या रूममध्ये येते। त्यानंतर इकडे सुमित्रा आणि आजी ह्या तेथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात। आजी मात्र काहीतरी खात असते परंतु सुमित्रा मात्र ही विचारत असते। आजी ही सुमित्राला म्हणते की अगं घे काहीतरी फळं खा। तेव्हा सुमित्रा म्हणते की नको मला तू खा। तेव्हा आजी म्हणते की अगं असे नाही, मी आपले सहज तुला शबरीची बोरं चाखून बघत होते, गोड आहेत की कशी आहे पण फळं मात्र चांगली आहेत, घे तू खा फळं। तेव्हा सुमित्रा म्हणते की नको आई मला खरंच नकोय। तेव्हा आजी म्हणते की सुमित्रा हे बघ, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे पण इतक्या वर्षात मी हे शिकले, असा कडक उपवास करून कोणी शुद्धीवर येत नाही। अगं पुराणातील वांगे ही पुराणातच बरी दिसतात, ती माणसं वेगळी होती, त्यांचे पहिले वागणं वेगळे होते, त्यांचे विचार वेगळे होते, त्यांचं वागणं सुद्धा वेगळं होतं, त्यांच्या उपवासाने चमत्कार मात्र व्हायचे। सुमित्रा म्हणते की अगं तेच तर वेगळेपणा जानकी आणि आपल्यामध्ये आहे। जानकीने 2 दिवस काही खाल्लेले नाही, अगं ती मुलगी उपाशी आहे, तुला माहिती आहे का आई, तिने अंगारा लावल्यानंतर नानांना शुद्ध आली आणि त्यांनी हालचाल सुद्धा केली। माझं सौभाग्य सुखरूप राहावे म्हणून ही मुलगी इतके प्रयत्न करते, मग माझ्या घशाखाली तरी कसं घास उतरेल। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात मात्र जानकीविषयी पाणी येते। आजी तर डोक्याला हात लावून घेते आणि परत सुमित्राला म्हणते, अगं खरंच सुमित्रा किती मूर्ख आहेस ग तू, तुझ्या डोक्यात मात्र काही येते आणि एक विचार कर, वेगळी म्हणजे अगं अगदी तेजस्वी, सामान्य, साधी, भावनिक असायची यांच्यासारखी भोंदू नव्हती। तेव्हा सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की अगं आई काही कसे बोलतेस। आजी म्हणते की काही कसे म्हणजे अगोदर स्वतः खोटेपणा करायचा आणि मग देवीचा नवस करत बसायचा, यात कसला मोठेपणा। मीच सांगते तुला की तिने नानासाहेबांना जिन्यावरून ढकलले, मला काही एक शब्द बोलू नका आणि तुला का कळत नाही त्या जानकीबद्दल जे काही बोलणे, तू का सहन करू शकत नाही, ती इतके नाटक करते, तुला ते का नाटक दिसत नाही। त्यानंतर जानकीकडे 108 वेळा प्रदक्षिणा घालते आणि पूर्णपणे ती थकून गेलेली असते, तिला पूर्णपणे घाम सुद्धा आलेला असतो। ऋषिकेश जानकीची अवस्था बघत असतो, तरी सुद्धा जानकी थांबत नाही, 108 वेळा ती प्रदक्षिणा घालतच असते कारण 2 दिवसापासून तिचे निर्जली व्रत सुद्धा असते, पोटात अन्नाचा कण सुद्धा नसतो आणि पाणी सुद्धा ती काही पीत नसते, म्हणून ती पूर्णपणे अशी थकून गेलेली असते प्रदक्षिणा घालता घालता। ऋषिकेशला तिची ही अवस्था बघवत नाही, त्याला खूप वाईट वाटत असते आणि त्याच वेळेस जानकीला चक्कर येत असतात, ऋषिकेशचे लक्ष जाते, जानकी चक्कर येऊन खाली पडणार, तोच लगेच ऋषिकेश तिला धरतो, जानकी जानकी काय होतंय तुला, थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो। तेव्हा जानकी लगेच ऋषिकेशचा हात धरते आणि नको व्रत सुरू आहे, काही नाही मी ठीक आहे, अजून 20 प्रदक्षिणा माझ्या बाकी आहेत, मला काही होणार नाही, देवी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, मला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, ती नक्की माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घेईल। तेव्हा जानकी पुन्हा मनोभावाने देवीला हात जोडते आणि आपल्या राहिलेल्या प्रदक्षिणा ती पूर्ण करत असते। ऋषिकेश मात्र जानकीकडेच बघत असतो कारण जानकीला खूप चक्कर आल्यासारखे होत असते। जानकीची ती अवस्था बघून ऋषिकेशच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते आणि तेवढ्यात जानकी ही देवी आई समोर थांबते, तिला नमस्कार करते आणि परत
परत आपल्या प्रदक्षिणा सुरू करते. तेव्हा मात्र गुरुजीसुद्धा हे आतमध्ये येतात. गुरुजीसुद्धा जानकीच्या त्या प्रदक्षिणा पूर्ण करत असताना बघतात, त्यांना थोडंसं बरं वाटतं आणि तेवढ्यात ऋषिकेशचे गुरुजींकडे लक्ष जाते. ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि गुरुजींना नमस्कार करतो. गुरुजी विचारतात की कशी आहे आता नानासाहेबांची तब्येत. तेव्हा ऋषिकेश सांगतो की हळूहळू त्यांच्या सुधारणा होते, आत्ताच आम्ही त्यांना घरी सुद्धा घेऊन आलोत. तेव्हा गुरुजी म्हणतात की अरे ऋषिकेश, ही सुधारणा हिच्यामुळे झाली. तर ऋषिकेश हा देवी आईकडे बघत असतो आणि गुरुजींना म्हणतो की हो हो, देवी आईमुळे सर्व काही व्यवस्थित ठीक होते. तेव्हा गुरुजी म्हणतात की अरे ऋषिकेश, देवी आई तर आहेच पण मी जानकी बद्दल बोलतो. तेव्हा ऋषिकेश हा देवी आईकडे बघत असतो आणि त्याच वेळेस देवी आईच्या मागून जानकी ही बाहेर येते, म्हणजे प्रदक्षिणा ती घालत असते. गुरुजी सांगत असतात की अरे, जानकीने जे व्रत केले ना, त्या व्रतामुळे नानासाहेब बरे होतात. अहो ऋषिकेश राव, मी तुम्हाला सांगतो की सध्या कलियुग सुरू आहे आणि या कलियुगामध्ये सख्खे सुद्धा हे सावत्र असल्यासारखे वागतात. काही मुठभर माणसं अशी शिल्लक आहेत की ज्यांच्या चांगुलपणावर जग हे टिकून आहे आणि त्यातील ही एक आहे ही जानकी. तेव्हा मात्र ऋषिकेशच्या डोळ्यात जानकीकडे बघून पाणी येत असते. तो डोळ्यातील पाणी पुसतो आणि जानकीकडे अगदी खुशून बघत असतो. त्याला सुद्धा जानकीचा खूप अभिमान वाटतो. जानकीला मात्र प्रदक्षिणा पूर्ण करता करता चक्कर येत असते. तेव्हा मात्र गुरुजी हे ऋषिकेशला म्हणतात की आपले वडील हे शेवटची घटका मोजत असताना मुलांना मात्र त्यांच्याजवळ थांबायला सुद्धा वेळ नसतो, परंतु जानकी मात्र आपल्या सासऱ्यासाठी अगदी कठीण व्रत करत आहे. खरंच जानकी सारखी सर्वांना लेख आणि सून मिळो. तेव्हा ऋषिकेशला खूप खुश होतो आणि तो हसून गुरुजींना म्हणतो की हो गुरुजी, तुम्ही जे काही बोलता ते अगदी खरं आहे. तेव्हा जानकीच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात. ती देवी आईला नमस्कार करत असते. तर ऋषिकेश तिच्याजवळ येतो आणि जोडीने ते देवी आईला नमस्कार करतात. त्यानंतर इकडे आजी मात्र सुमित्राचे आणखीन कान भरण्याचा प्रयत्न करते की अगं, तू इतकी कशी डोळे झाकून त्या जानकीवर विश्वास ठेवते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई, खरंच मला काही कळेनासे झाले. माझा पूर्ण विश्वास आहे, अगदी गांगरल्यासारखे मला झाले, पण माझा जानकीवर सुद्धा विश्वास आहे आणि खात्रीने मी सांगते, जानकी असे काही करणार नाही. अगं जानकी मला आई मानतेस आणि नाना तर तिच्या वडिलांसारखेच आहे, त्यांना सुद्धा ती आपले वडीलच मानते. एका वडिलांना ती कसे जिन्यावरून ढकले, म्हणजे आपले नानांना. पण जेव्हा तुझं आणि ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर माझे जे दुसरे मन आहे ना, ते जरा या विचाराने अस्वस्थ होते. तेव्हा आजी म्हणते की हो ना, मग तू दुसऱ्या मनाचे ऐक. आज जे मन आहे ना ते तुला सांगते ना, त्याचे ऐक. कधी कधी दुसरं मन सुद्धा खरं असतं हे लक्षात ठेव. अगं सुमित्रा, खरंच तू खूप भोळी आहेस. तू जरी सावत्रपणा मानत नसली, परंतु ऋषिकेश आणि जानकी मात्र सावत्रपणा मानतातच आणि याची साक्ष आपल्याला पदोपदी पाहायला मिळते. ते कसे वागतात, सावत्रपणाची कशी आपल्याला जाणीव करून देतात, हे तर तू अनेक वेळास अनुभवले आहे. म्हणून आजी मात्र आणखीन सुमित्राचे कान भरण्याचा प्रयत्न करते. गैरसमज कसे वाटतील याचा ती विचार करते. अगं सुमित्रा, जरा डोळे उघडे ठेव, तू त्या जानकीच्या दिखाव्याला मात्र भाळू नकोस. तेव्हा सुमित्राला हा सर्व विचार करून आणखीन टेन्शन येते. आजी म्हणते की अगं ही सफरचंद खा, म्हणजे तुझे डोकं जरा जास्त काम करेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई मला काहीही नको, आता ह्या सर्वांपेक्षा मला यांची तब्येत जास्त महत्वाची वाटते. आणि तू काही जरी म्हणली तरी जानकी यांच्यासाठी जे काही व्रत करते ना, त्यामुळे मला खरंच खूप मोठा दिलासा मिळतो आणि त्यामुळे खूप मोठा धीर मला येतो. आणि सुमित्रा लगेच आतमध्ये निघून जाते. तर आजीच्या बोलण्याचा काही तिच्यावर फरक पडत नाही. आजी म्हणते की कर्म मेल हिच्यावर मात्र काही फरक तर पडत नाही. अगं ऐश्वर्या आहेस तरी कुठे, बाई तू लवकर ये. साप शिडीच्या खेळासाठी ही जानकी शिडीवरून वरवर जाते आणि सुमित्राला आपल्या ताब्यात घेते आणि तू मात्र शिडीवरून घसरत घसरत खाली येते. खरंच माझी गुंडी कसं होणार ग तुझं, म्हणून आजीला ऐश्वर्याची काळजी वाटते. कारण तिला असे वाटत असते की जानकीच आता सुमित्राच्या मनामध्ये पुन्हा आपली जागा निर्माण करेल आणि ऐश्वर्या पुन्हा सुमित्राच्या मनातून उतरेल याची तिला भीती वाटत असते. त्यामुळे तू काहीतरी लवकर कर. परंतु ऐश्वर्याचा दुसरा प्लॅन मात्र सुरू होत असतो आणि त्याची तयारी तिथं करत असते. ज्या माणसाला तिने फोन केलेला असतो, म्हणजे त्या माणसाला तिने त्या जागे बोलवलेले असते, तर तो
माणूस तिथे येऊन ऐश्वर्याची वाट बघत असतो. ही बाई नेमकं काय कुठे गेली असेल, केव्हापासून मी जी वाट बघतोय म्हणून तो वैतागून गेलेला असतो. आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर ऐश्वर्याचा कॉल येतो. ऐश्वर्या मात्र ही खूप चॅप्टर असते आणि ती जानकीची साडी घालून जानकीचा वेश घेऊन ते गाडीतून आलेली असते. आणि त्या माणसाला सुद्धा ती गाडीतच ही म्हणजे भेटण्यासाठी बोलावते. जे तिला बोलायचे असते ते त्याबद्दल तो गारुडी असतो आणि त्या गारुडीला त्याने नानांना मारण्याची म्हणजे त्या नागाला घेऊन यायची सुपारी दिलेली असते. तेव्हा मात्र हे सर्व जानकीने केले असे तिला त्या माणसाला दाखवायचे असते की त्याला ती सुपारी देणारी बाई कोण आहे, तर ती जानकी आहे दाखवायचे असते. तेव्हा तो माणूस गाडीजवळ येतो. तेव्हा तो माणूस म्हणतो, तुम्ही मला इकडे तिकडे का फिरवता, जे मुद्द्याचे काम आहे ते सांगा. तेव्हा मस्त या ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो. जानकीच्या आवाजात ती बोलते की अरे तुझा पार्टनर कुठे आहे, जेवढं विचारते तेवढे सांग, जास्त पुढे पुढे करण्याची गरज नाही. तुझ्या पार्टनरकडून हे काम होईल ना? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, विशेषच नाही, आजपर्यंत त्याने मला कधी दगा दिलेला नाही. मी माझ्या पार्टनरला बघा ना, तर जाम डेंजर आहे तो आणि तुमचे काम अगदी चोख होईल. त्यानंतर इकडे जानकी मात्र देवी आईच्या मंदिरात असते. ऋषिकेश आणि जानकी दिवीला हात जोडतात. जानकी म्हणते की देवी आई मला माफ कर, कारण प्रदक्षिणा घालत असतानाही तुझ्या प्रदक्षिणा ह्या पूर्ण करताना खंड पडला. पण पुन्हा मात्र असे नाही होणार, मी माझ्या निर्जली व्रतात खंड नाही पडून देणार. माझ्या वडिलांना तू लवकरात लवकर बरे कर. त्यानंतर इकडे तो माणूस हा ऐश्वर्याला म्हणजे जानकी म्हणून आलेल्या ऐश्वर्याला म्हणतो की हे काम खूप डेंजर आहे. तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते की मग सोप्या कामाचे इतके पैसे मिळतात का? तेव्हा तो माणूस म्हणत असतो की जर हे गावातील लोकांना कळले तर गावातील लोक मला जिवंत नाही सोडणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते गावातील लोकांना काही कळायला नको, याची तू बघ आणि तुला जे काम दिलेले आहे ते व्यवस्थित पार कर. आणि ती त्या माणसाच्या हातामध्ये काही पैसे जी पॉकेट देते आणि हा फक्त ऍडव्हान्स आहे असे समज, जे पैसे मी तुला काम झाल्यानंतर दिले जाईल आणि एकदा की काम झाले तर तुझ्या पार्टनरला घेऊन तू येथून निघून जायचे. तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे. तर इकडे जानकी देवी आईला हात जोडून प्रार्थना करत असते आणि तेवढ्यात एक मोठा चमत्कार होतो की देवी आईच्या ज्या हारातील फुल असते ते डायरेक्ट जानकीच्या खात्याते खाली पडते. जानकी आणि ऋषिकेश हे अगदी आश्चर्यचकित होऊन बघत असतात, कारण देवी आईने फुल देऊन जानकी ऋषिकेशची पूर्ण करून त्यांना शेवटी त्याचे फळ दिलेले असते. म्हणजे देवी आईने त्यांना उजवा कौल दिलेला असतो. तर जानकी लगेच खुश होऊन ते फूल उचलते आणि ऋषिकेश देवी आईने उजवा कौल दिला म्हणजे आपल्याला देवी आईने आशीर्वाद दिला. तर ऋषिकेश म्हणतो की हो हो आणि दोघे खूप खुश होतात. तेव्हा गुरुजी सुद्धा म्हणतात की अगं जानकी, देवी आईने तुला उजवा कौल दिला म्हणजे तुझे काम हे यशस्वी होते आणि नक्की लवकरच ते सफल सुद्धा होईल. त्यानंतर इकडे ऐश्वर्याही त्या माणसाला म्हणत असते की काम तर अगदी चोख व्हायलाच हवे, नाहीतर मी तुझ्या पार्टनरला तुझ्यावर सोडवेल. कळलं ना तुला, जा मग तू वेळीत पोहोच. अगदी ऐश्वर्याही जानकीच्या आवाजात हे सर्व बोलत असते. तेव्हा तो माणूस निघून जातो. तर ऐश्वर्या इतकी खुश होते म्हणजे तिने जानकीची जी ऍक्टिंग केलेली असते त्यावर ती खूपच खुश होते. आणि या फॅन्सी ड्रेसमध्ये जेव्हा जानकी मला बघेन तेव्हा तिच्या डोक्यावरचा पदर हा कायमचा खाली पडेल. आणि ऐश्वर्या तिथून गाडी घेऊन घरी येते. त्यानंतर इकडे गुरुजी ही जानकीला म्हणतात की सुखी राहा मुली, तुझे खरंच वडील लवकरात लवकर बरे होतील. तेव्हा जानकी म्हणते की हो हो, माझे वडील म्हणजे देवी आईने लवकर त्यांना बरे करावे इतकीच माझी इच्छा आहे, ते लवकरात लवकर बरे व्हायला हवे. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो अगं जानकी, तुला देवी आईने तर आता आशीर्वाद दिलाच, मग आता सर्व व्यवस्थित होईल. तर गुरुजी हे जानकीच्या हातात प्रसाद देतात. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे घरी यायला निघतात. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर मंदिरात बसवतो. जानकीला विचारतो की जानकी तुला भूक लागली असेल. तेव्हा जानकी म्हणते की राही ऋषिकेश, माझा आज उपवास आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी असे काय करू की तुला त्याने बरे वाटेल. तेव्हा जानकी म्हणते की हो कराल का? तर ऋषिकेश म्हणतो की हो सांगतो. तर बघ की नेमकं काय? तेव्हा जानकी म्हणते की हो, मनात जे दडून ठेवले ना ते बाहेर काढा. मला माहिती आहे की ऋषिकेश तुमच्या मनात असे काहीतरी आहे की ज्याने तुम्हाला खूप त्रास होत, तुम्ही मात्र ते बोलून दाखवत नाही. प्लीज ऋषिकेश असे करू नका, जे काही असेल ते मला सांगा आणि तुम्ही निश्चिंत राहा. जेव्हा तुम्ही तुमचं मन मोकळे करता तेव्हा मात्र मला पोट भरल्यासारखे वाटेल. ऋषिकेश असे काय झाले की खरंच तुम्ही मला सांगा त्याबद्दल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो,
की बाहेर आणि तो जानकीला हाताला धरून बाहेर घेऊन येतो. म्हणजे मंदिरातच ते एका बाहेर एका ठिकाणी येऊन बसतात. जानकी विचारते की ऋषिकेश काय आहे तुमच्या मनात असे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की अगं जानकी खरंच देवळात आल्यानंतर खूप मनाला समाधान भेटते, खूप शांत असल्यासारखे वाटते. घरी तर खरंच खूप अस्वस्थ वाटते आणि याला कारणीभूत आहे ती ऐश्वर्या. आपल्या घरातील सर्व सगळी सुख शांतीच तिने विस्कटून टाकली. गेल्या काही मागच्या वर्षी आपल्या नवरात्रात तू आणि आई मिळून घर सजवायच्या नवरात्रीच्या दिवशी आणि आपल्या घरात घट बसायचे. आणि आताच बघ की आपल्या घरात काय झाले. शेवटी त्या ऐश्वर्याने आपले घर मोडले. अगं जानकी तिने तुझ्या आणि आईच्या नात्यात खूपच गैरसमज पसरवले. सारंगाने माझ्यात सुद्धा फट पाडली. आपलं घर तिला मुळापासून उपटून टाकायचे. नानांची अशी अवस्था करून तिला तिचे ध्येय साध्य करायचे. परंतु मी मात्र तिला असे काही करून देणार नाही. मी सुद्धा पार्वती आईच्या पोटाला जन्माला आलो असलो आणि या घराची माझी अशी घट्ट नाळ बांधलेली आहे. त्यामुळे ती नाळ मात्र कधीच कोणी तोडू शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश तुमची काय, पण माझी सुद्धा नाळ अशी या घराशी घट्ट बांधलेली गेली आहे. त्यामुळे एक काय हजार ऐश्वर्या जरी आल्या तरी सुद्धा त्या आपल्या घराला तोडू शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं गैरसमजाचा रंग फार काळ फार पक्का असतो. एकदा की त्याचा डाग लागला तर निघता निघत नाही. आणि आता हेच बघ की तू आपल्या घरासाठी नानांसाठी इतकं काही करते पण ती ऐश्वर्या मात्र तुला सर्वांसमोर वाईट दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. कधी कधी जानकी मला असे वाटते इतका राग येतो की सयाजीरावांकडे जावे आणि त्यांनाही सर्व सांगावे. तुमच्या मुलीला सुखात ठेवण्याचा आम्ही खूप जीवापाड प्रयत्न केला पर तुमच्याच मुलीने मात्र आमच्या सुखाला नजर लावली. तेव्हा जानकी म्हणते की अहो त्याने काय होणार, काहीच निष्पन्न नाही होणार. आपल्याला हेच माहिती नाही की सयाजी ना काका नक्की कुणाच्या बाजूने आहे. शेवटी मात्र ते ऐश्वर्याचे वडील आहे हे तुम्ही विसरू नका. उलट जर आपण असे करायला गेलो तर आणखीन मन दुखावली जाईल. एकतर अगोदरच घरातील परिस्थिती चांगली नाही, सध्या आपल्याला नानांचाच विचार करावा लागेल. आणि देवी आईने ते फूल दिलेले फूल त्याला दाखवते. देवी आईने तर आपल्याला चांगला कौल दिला. चला मग मला हे फूल नानांजवळ ठेवायचे, आपण आता घरी जाऊयात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला आलेली असते. परंतु त्यानंतर तिला घरी जायचे असते. परंतु तिची गाडी मात्र काही चालू होत नसते. ऐश्वर्या खूप वैतागते की नेमकी इला आता बंद व्हायचे होते. आणि त्याच वेळेस जानकी आणि ऋषिकेश सुद्धा त्याच रोडने ऐश्वर्या जवळून येत असत. वाटेत त्यांना एक माणूस भेटतो आणि ऐश्वर्याची गाडी समोर असते. तर ते गाडी मागे ते त्या माणसाशी बोलत असतात. तर ऐश्वर्या आपल्या गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ऐश्वर्या खाली उतरते आणि गाडीला काय झालेले आहे म्हणून ती आपली डिक्की उघडते आणि गाडीची ती दुरुस्ती काय आहे, नेमकं काय बिघाड झाला ते चेक करत असते. आणि तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश बाजूने निघून जातात. त्यांचे लक्ष ऐश्वर्याकडे जात नाही कारण ऐश्वर्या ही समोर उभी असते आणि गाडीमुळे ते काही तिला दिसत नाही. तेवढ्यात समोर गेल्यानंतर ऐश्वर्याची गाडी ही दुरुस्त होते आणि ती गाडीत बसणार तोच पुढे जाऊन जानकीला ठेस लागते. तेव्हा ऋषिकेश जानकीला हाताला धरून तेथून घेऊन जातो आणि ऐश्वर्या ते गाडीमध्ये कागद असतात त्याचे काही कागद घेते आणि आपले ते काळे झालेले हात पुसत असते. तिचे सुद्धा लक्ष समोर ऋषिकेश आणि जानकी यांकडे जात नाही. त्यानंतर इकडे सौमित्र आणि शर्वरी या दोघांचे थोडंसं भांडण सुरू असते. तेव्हा मात्र लगेच सारंग त्यांच्यासाठी चहा घेऊन येतो आणि त्यांना म्हणतो की भांडण करू नका आणि हा चहा आणलेला आहे तो चहा देऊन सारंग विचारतो की नेमकं काय झाले तुम्हाला भांडण्यासाठी. तर शर्वरी म्हणते की अरे सौमित्र दादा कसला खोटारडा आहे, ऋषिकेश दादाला येऊन दे मग मी त्याला सांगते. तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी दारात येतात. तर शर्वरी लगेच जानकीला बघून विचारते की वहिनी काय झाले, तू अशी थकल्यासारखी का दिसते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ती निर्जली व्रत करते म्हणून थोडेसे थकल्यासारखे झाले. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे बापरे. तर जानकी म्हणते की नाही हो शर्वरी वंश, मला आता बरे वाटते, आज देवळामध्ये चांगली घटना घडली म्हणून जानकी खूप खुश असते. तेव्हा सारंग विचारतो की म्हणजे काय. तर लगेच ऋषिकेश हा मात्र शांत असतो. जानकी सांगत असते देवीला मी जे फूल वाहिलं होतं ते वीज उजव्या बाजूला पडलं, म्हणजे देवी आईने उजवा कौल दिला. आपले नाना लवकरच शुद्धीवर येतील आणि त्यांना लवकर बरे वाटायला लागेल. तेव्हा ते ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. सारंग म्हणतो की अरे वा खरंच खूप आनंद असल्याची गोष्ट आहे. तेव्हा जानकी म्हणते की मी प्रसाद आणलेला आहे. तेव्हा ऋषिकेश सर्वांना तो प्रसाद वाटतो. तेव्हा जानकी म्हणते की थांबा मी आईना सुद्धा हा प्रसाद देऊन येते. आणि जानकी प्रसाद घेऊन आतमध्ये जाते. तर सारंग हा ऋषिकेशला म्हणतो की दादा हे बघ मी सर्वांसाठी चहा आणलेला आहे, तू सुद्धा घे. तेव्हा सारंग ऋषिकेशला सुद्धा चहा देतो आणि सर्व एकत्र मस्त चहा घेत गप्पा करत असतात. तेव्हा सुमित्रा किचन मध्ये काही काम करत असते. तर जानकी येते, आई हा प्रसाद घ्या मी देवळात जाऊन आले. तेव्हा सुमित्रा प्रसाद घेते आणि दिव्या आईला नमस्कार करते. तर जानकी सांगत असते की आई अहो आज मंदिरात खूप छान मस्त घटना घडली, अगदी आनंद असल्यासारखी. कारण जे दिव्या आईला
कमी फूल वाहिलं होतं तर देवीआईने त्याचा उजवा कौल दिला म्हणजे आपले नाना लवकरात लवकर बरे होतील. ते ऐकून तर सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो, कारण की आपल्या हातातील ते फूल सुमित्राला दाखवते. तेव्हा सुमित्रा जानकीवर खुश होऊन म्हणते की मानलेस तुला जानकी, कारण तुझ्या ह्या श्रद्धेला खुश होऊन देवीआईने दिलेला हा कौल आहे. तेव्हा सुमित्रा खूप खुश असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही सुमित्राला म्हणत असते, मी नानांच्या रूम मध्ये जाते आणि देवीआईने हा जो काही आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे हे फूल नानांच्या उशाशी ठेवते. म्हणून जानकी एक एक पाऊल नानांच्या रूम मध्ये येत असते. तेव्हा देवीआईला ती पुन्हा हात जोडते आणि नानांच्या रूम मध्ये येते. तर जो ज्या माणसाला ऐश्वर्याने पैसे दिलेले असतात ज्या कामासाठी, म्हणजे तो गारुडी असतो आणि तो साप घेऊन आपल्या रूममध्ये नानांच्या रूमकडे येत असतो. खिडकीमध्ये आल्यानंतर तो साप नानांच्या रूममध्ये सोडून देतो आणि त्याचवेळी जानकी ही नानांच्या रूममध्ये येत असते. ऐश्वर्या आणि सयाजीराव हे बाहेरून सर्व गंमत बघत असतात. त्यानंतर बाहेर तर सर्वजण गप्पा करत असतात. तर ऐश्वर्या ही सयाजीरावांना म्हणत असते की ते काय माझ्यावर आरोप करणार. नानांना मात्र कायमचा झोपवण्याचा बंदोबस्त मी केलेला आहे, त्यामुळे नाना कुणासमोर माझे सत्य घेऊन येऊ शकत नाही. तेव्हा तो गारुडी नानांच्या रूममध्ये तो साप सोडून देतो. तेव्हा जानकी नानांच्या उशाला ते फूल ठेवणार, तोच लगेच तो साप जानकीला डसतो. तर हे ऋषिकेश जेव्हा दरवाजा उघडतो आणि हे सर्व बघतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो लगेच जानकीला सर्पदंश झाला हे कळताच जानकी बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ऋषिकेश लगेच जोरात ओरडून जानकीला धरतो. तेव्हा आता जानकीला देवी आई या संकटातून कसे वाचवते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.